मित्रांनो शुभेच्छा आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आलो आहे दिल्लीच्या एकदम जवळ सोनीपतच्या इथे मुरखलला आणि त्याच तोच धाबा शिवा धाबा ज्या दिवशी आम्ही अमृतसरला जेवलो होतो रात्री इथं. आणि आता आमचा हा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही आलो आहे दिल्लीला. दिल्लीमध्ये लाल किल्ला आणि अक्षरधाम मंदिर करून आमचं 4 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनवरला ट्रेन आहे बीडीटेससाठी. आणि उद्या आम्ही पोहोचणार आणि तिथं परत आमची दुपारी 3 का 4 वाजता मुंबई कॉलेजसाठी ट्रेन आहे. तर लास्ट डे आज आणि थोडा वाईट वाटत कॉलेजला गेल्यावर कसं अडॅप्ट होतं ते पण आहे कारण की कॉलेज सुरू खूप दिवसात होता. तर याच बघू फिरू दिल्ली झालं लाल किल्ला बघू ऐतिहासिक महत्त्वाचं ठिकाण आणि अक्षरधाम टेम्पल ते एक सुंदर ठिकाण आहे तिथे आम्ही अष्टागाळी जमलो होतो. आणि आता झाला आहे चला आता आम्ही झालं आहे लाल किल्ल्याकडून 7 किलोमीटर लांब आहे इकडून 2 तास लागतील प्रवासात. आणि सगळेजण तयार झाले मामा यादव शिवा धाबा सिंगू बॉर्डर. मित्रांनो सध्या आपण आहे लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये आणि किल्ला आत्ताच उघडला आहे त्यामुळे मी आणि प्रतीक सर चाललोय रामजी काही छोले भटुरे खायला. रामजी ते बहुतेक आणि दिल्लीतले ते फेमस छोले भटुरे आणि त्यानंतर आम्ही फिरणार लाल किल्ला दिवाने खास दिवाने आम आणि जमलं तर जाणार अक्षरधाम मंदिरला आणि त्यानंतर 4 वाजता आमची ट्रेन आहे कुठं निजामुद्दीन निजामुद्दीन. चल चला पहिला काहीतरी खाऊन घेऊन मग फिरायला. आज मित्रांनो सध्या आपण आहे दिल्ली गेटच्या एक्झॅक्ट समोर. हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे इथं सगळं आत भारत आहे आणि ज्यावेळेस मराठे 1761 आलते तर त्यावेळेस इथंच ह्याच दरवाज्यावर तरी इब्राहिम गार्दीच्या तोफखान्याने अटक केला होता आणि इथंच मराठे आत शिरले होते. आणि आता मी चाललोय समोरच्या साईडला. जे आहे ते खंडक किल्ल्याच्या पूर्ण चारही बाजूने खंडक असं असतो त्या काळी ते पाणी असायचं आणि पाण्यात मगरी सोडायचे. आणि तिकडे बघ किती आहे इकडे जामावाशी दिसत आहे लांब. आम्ही चाललोय समोरच्या साईडला चांदनी चौक व्ह्यू पॉईंट पाशी. तर मित्रांनो दिल्लीची पहिली जी मेन्शन येते ती आहे महाभारत. ज्यावेळेस पांडवांना राज्य वाढण्यात देण्यात आलं तर पांडवांना खांडवप्रस्थ नावाचा एक एरिया दिला होता आणि त्याच खांडवप्रस्थामध्ये विश्वकर्माच्या मदतीने हा एकदम इंद्रप्रस्थाचं ठिकाण मांडण्यात आलं आणि मोठमोठे महाल होते. आणि त्यानंतर बरेच राजे तर राज्य केले बरेच हिंदू राज्य होते. त्यानंतर सल्तनत ऑफ दिल्ली कुतुबुद्दीन ऐबकपासून इब्राहिम लोधीपर्यंत आणि त्याच्यानंतर आले मुघल्स बाबर अकबर हिमायू जहांगीर आणि त्यानंतर ज्या पहिली राज्याची मुलांची होती आग्र्यामध्ये आणि तिकडं नंतर 1649 शहाजहानी ते राजधानी हलवण्यात आली दिल्लीमध्ये आणि त्यावेळेस किल्ला बांधण्यात आला. नंतर 1700 नादिरशहाने ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस इथं किल्ल्याची ताडफोड केली किल्ल्याची चांदी सोनं काढून दिलं आणि ज्यावेळेस मराठ्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं त्यावेळी जे काही सदाशिवराव भाऊला ज्यावेळेस धान्य आणि अन्न कमी पडू लागलं त्यावेळी दिवाने खासची चांदी काढण्यात आली. आणि आता आपण आलो आहे समोरच्या साईडला किल्ल्याच्या. मित्रांनो या किल्ल्याची समोरची साईड आणि पुढे आहे ते चांदणी चौक पुराणी दिल्ली. मित्रांनो आम्ही फ्रंट साईडला आलो गेटच्या बाहेर पडून असतो करण्यासाठी आणि आम्हाला तिथले एंट्री घेण्यात आलं परत आपल्याला गेट नंबर 2 ला जावा पलीकडे दिल्ली गेटला. तर आम्ही चाललं सर विशाल असा किल्ला आहे पूर्ण लाल किल्ला. मित्रांनो आत्ता आलो आहे आपण एंट्री पॉईंटला
पूर्ण गोल आम्ही परत आलो समोरच्या गेटला परत एकदा. इकडून एंट्री आहे. चला आत जाऊया. तर मित्रांनो, हा आहे नौबत खाना आणि हा दरबारच्या पुढे असायचा. इथं ड्रम्स हे वाचायचे, संगीत वाजायचे. इथं त्याच्यातून 5 वाजतरी वाजवायचे पर्टिक्युलर टाईमला. आणि तो समोर आहे दरबार. दिवाने आम का दिवाने खा सकते गेलर स्क्वायर. तर मित्रांनो, सध्या आपण आहे दिवाने आममध्ये, म्हणजे पब्लिक कोर्ट, सामान्य लोकांचा दरबार. आणि इथे शहाजहान बसायचा, इथेच दरबार बघायचा. आधी म्हणायचे की त्या कडेला पूर्ण बिल्डिंगच बिल्डिंग होता आणि तिथं हे जे वर्क काम करणारे तो उमरा होते त्यांच्यासाठी जागोरी. आणि हे आहे वरती सिंहासन. आधी हां, जहांगीरने तिकडच्या किल्ल्यावरती पिकॉक थ्रोन बनवलं आणि त्याच नंतर अंबाच्या अब्दालीने चोरी केलं होतं इकडून. आणि खाली जिथं ती आहे ती बदीरला बसायची जागा आहे आणि वरती एम्पायर बसा. आणि ज्यावेळी मराठीचं आलं होतं त्यावेळी इथेच घोडा उडवला होता. असतं ठिकाण. हे आहे रंगमहल. जसं नाव याच्या आधी खूप रंग असायचे आणि ह्याला शीश महल काही माहिती, कारण की त्या खूप आरक्षी होते आणि तर सगळे त्यांचे एंटरटेनमेंट, त्यांचे नृत्य वगैरे ते व्हायचे. आणि होते ते समोर तर दिवाने खास. तर मित्रांनो, हे आहे जे आहे ते दिवाने खास. आणि वर बघू शकता इथं छत आहे. तर वरती आधी सोनं चांदी होते. सोनं जे आहे ते नादिर शाहीने काढलं आणि चांदी ती सदाशिवराव भाऊ जस पांडेपच्चे असे आलते तसं खायचे झाले. म्हणजे ते चांदी काढून विकून इथनं धान्य विकत घेतलं. आणि पलीकडे तिकडे यमुना नदी असेल, इकडे सगळे खास लोकांची बैठक इथं जमायच्या. आणि ते आहे रंगमहल. रंगमहलचे देखील चांदी काढले होते. ते होतं दिवान खास महल होता आणि हे दिवाने खास आहे इथे. तर असं म्हणत येतं की इथं जहांगीरने जे बनवलं ते पिकॉक सोन्याचं सिंहासन ते इथं असायचं एके काळी. नंतर अम्माच्या जेस पहिल्यांदा भरत चालता त्यावेळेस त्यांनी इथं लुटलं होतं आणि घेऊन गेलता होता काबुलला, म्हणजे त्याच्या अफगाणची राजधानी तिकडं. आणि ह्या जे इथं वरती होतं तिथं सोनचांदीचे होते. नादिरशाह आणि सदाशिवराव भाऊंनी नंतर पाणीपतीच काढलं. त्याच्या अवशेष आपल्या अजून म्हणजे सत्वर तिकडं बघू शकता थोडं थोडं, इतकं सुंदर होतं आहे. आणि आता एवढंच राहिलं याच्यामधलं. ते आहे तिकडं मधलं आहे ते खास महल. तिकडं रंगमहल आणि दिवाने खास यांचा एक खास निर्णय व्हायचे. मित्रांनो, आता आम्ही आलो किल्ल्याच्या बाहेर आणि 3-4 जागा बघितल्या. नौबत खाना, दिवाने खास, दिवाने आम, रंगमहल आणि खास महल. आणि आता चाललो मी अक्षरधाम मंदिराकडे. मित्रांनो, ही आहे लाल किल्ल्याच्या समोरची साईड. इथे झेंडा फडकावतो दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. आणि इथेच नरेंद्र मोदी आपले पंतप्रधानांचं भाषण असतं. इथूनच पुढे लोक वगैरे असतं बसायला. सध्याचे सिक्युरिटी भरपूर टाईट आहे, कारण की ते फार्मा प्रोटेस्टमुळे 2020 झालं होतं त्यासाठी. आणि काहीतरी मेला आहे, आम्ही ते ग्रुप फोटो घेऊन जाणार आहे पार्किंग वगैरे. परत लगेच मोठे असाल तर म्हणते.
आहे निजामुद्दीन निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आणि आमची ट्रेन इथेच संपत आहे आणि आमच्यासोबत आमच्यासोबत ऋषाल भाऊ पण येणार मुंबईपर्यंत आणि मी ह्या पूर्ण हिमाचल सिरीजचं संपत आहे आणि एपिसोड पण संपत आहे. त्याचं कधी एक टाइम बाय म्हणा. आता भेटू आपण लायब्ररीत अभ्यास करताना. जर सिरीज आवडेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत बाय बाय, भेटू नवीन ब्लॉग.